हे गुड मॉर्निंग एवरीवन. सकाळचे वाजले 10 आणि ऋत्वी करते अभ्यास इकडे. बघा तिचा अभ्यास. एक आड एक आड. ए अशी आहे का? ए अशी नाहीये गो. मी काय ते ना गो. इथे काढू. काढ कुठेतरी काढ. इथे काढू. ही कुठली आहे तुझी बाळा? कुठली तरी आहे म्हणजे काय? तुला शिकवली ना मी परवा. हा असं करायला झाली नाहीये नीट ती. ए तुझी जानी. अरे वा कोणी केलं हे? आजी आणि तू. फोटो का? हा काढते बघ. दिसत याच्यात छान केलंय ना. आवडतो तुला तो? मस्त पाऊस पडतोय आणि संध्याकाळचे वाजलेत 6 आणि आवाज ऐकताय तुम्ही गडगडतोय. सो काय झालं माहिती आहे? मी आजच आज मला मुहूर्त मिळाला आईस्क्रीम बनवायला. मी ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि संध्याकाळपासून लाईट नाही आहे. आय डोंट नो माझ्या आईस्क्रीमचं काय होईल. आय होप रात्रीपर्यंत लाईट येईल आणि ते ओवरनाईट राहील फ्रीजमध्ये. सो ते घट्ट पण होईल नाहीतर. आणि आज मस्त पाऊस पडला आहे. सो विचार करत होतो की काय बनवायचं आहे खायला स्पेशल. सो आधी ठरलेलं की मी बनवणार आणि मग ठरलं माझे मिस्टर बनवणार आहेत पावभाजी. वाव. आणि आत्तापासून मला इच्छा होते खायची कारण ते मस्त बनवतात. आणि आय थिंक मी सगळं शूट करेन आणि दाखवेन तुम्हाला की कसं कसं बनवतात ते. एकतर पाऊस बाहेर पडतो आहे आणि गरमी पण होते आहे म्हणजे आत्ता सुरू झाली आहे. सो एवढं काही थंड वातावरण झालं नाही. बघू शकता किती घाम येतो आहे. सो मी ॲक्च्युली चेंज केलं होतं कपडे चेंज केले होते की मला जायचं होतं मार्केटमध्ये 2-व्हीलरने. पण काय झालं की पाऊस पडायला लागला. सो मग कारनेच जाऊन त्यांनी सामान आणलं मिस्टरांनी. सो आता पावसाच्या दिवसात मला 2-व्हीलर चालवता येणार नाही आणि मला 2-व्हीलर चालवायला खूप मजा येते. छोटी छोटी कामं पण असली ना तरी मी आपली एक्साइटेड असते की जायला मिळेल. त्यानंतर मी तुम्हाला नंतर दाखवते की मिस्टर माझी पावभाजी कशी बनवतात. सोपी रेसिपी आहे विथ एव्हरेस्ट पावभाजी मसाला. आणि येस लाईट आली. सो चला मग मी भेटते तुम्हाला माझी सगळी कामं झाल्यावर आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवणार. नक्की बघा आणि ट्राय पण करा. बाय. इकडे मी निवडून ठेवते कढीपत्ता ज्याला आय डोंट नो बाकी काय म्हणतात. आम्ही त्याला करवीर पण म्हणतो आमच्या तिकडे म्हणजे आमच्या गोव्यात आम्ही त्याला करवीर म्हणतो. इकडे कढीपत्ता म्हणजे कढीपत्ता करवीर अशी खूप नावं आहेत त्याची. सो इकडे मी सासूबाईंबरोबर म्हणजे आईंबरोबर गोष्टी पण करते आणि त्यात बरोबर माझी कामं पण उरकून घेते कारण ते मी असं स्टोअर करून ठेवते एका डब्यात धुवून वगैरे. एका डब्यात असं तुम्ही काढून पानं ठेवली की मस्त एक 20-25 दिवस आरामात 1 महिना ती व्यवस्थित राहतात. आणि ती एक बाजूची आंटी आहे काकी ती माझ्यासाठी घेऊन येते दर 15-20 दिवसांनी अशी ती घेऊन येते माझ्यासाठी. आणि स्वीट आहे ती खूप जवळची वाटते मला ती. सो आणि आज पण ती वांगी घेऊन आलेली. वांगी पण घेऊन आली आहेत ती माझ्यासाठी. सो इकडे मी माझी कामं करून घेते. अनंता रघुनायक मागणी
हे जी आता जय जय रघुवीर समर्थ। आता काय म्हणू, देव पण नमस्कार नमस्कार रामदास म्हण ज्या ज्या स्थळी हे बाजी शिकव, ज्या ज्या स्थळी हे हा जोड, ज्या ज्या स्थळी बाजी शिकवते ना म्हण ना, ज्या ज्या स्थळी हे मनद आहे माझे, मनद आहे माझे म्हण ना, म्हण आई शिकवते हा मनद आहे माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक, मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे पाय दोन्ही, जय जय रघुवीर समर्थ। सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे, सर्वांना hold me close till I get up, time is barely on our side. सो इकडे आम्ही करतोय भाजी, त्यात कढईमध्ये तेल घातलं आहे आणि तेल बरं गरम झाल्यानंतर त्यात घालायचं आहे कांदा, आणि कांदा तुम्हाला बऱ्यापैकी परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे अगदी ब्राऊन नाही पण थोडा असं त्याचं पाणी आटलं की तोपर्यंत आम्हाला तो भाजून घ्यायचा आहे, म्हणजे परतून घ्यायचा आहे तेलात। आणि इकडे व्यवस्थित परतून घेत आहेत, परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यात बाकीचं सामान ॲड करायचं आहे। त्यात नंतर घालणार आहेत आपण टोमॅटो, आणि साईड बाय साईड इकडे पाणी पण गरम करायला ठेवलं आहे बाजूला पातेल्यात गॅसवर, कारण त्यात गरम पाणी घातलं तर ते म्हणजे चांगलं होतं, लगेच शिजून येतात बाकीच्या गोष्टी पण। आणि त्याआधी मी इकडे बटाटे उकडून घेतलेत, शिजवून घेतले, ते सगळं रेडी करून ठेवलं आहे बाजूला। आणि इकडे आता ॲड करणार आहे टोमॅटो, हे बघा तुमचं कांदा बऱ्यापैकी परतून झाला की मग टोमॅटो त्यात ॲड करायचं आहे, आणि टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे आपल्याला, जोपर्यंत त्याचं पाणी सुटत नाही टोमॅटोचं तोपर्यंत ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इकडे घातला आहे त्यांनी फ्लावर, फ्लावरचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते घातलं आहे, आणि ते परतत आहे तिकडे। सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एक एक गोष्ट आपण ॲड करत जायची आणि ते व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर घातले हळद थोडीशी, आणि त्यानंतर इकडे घातलं आहे लाल तिखट, तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता। आणि त्यानंतर घातलं आहे इकडे एव्हरेस्ट मसाला, एव्हरेस्ट पावभाजी मसाला, बघा पावभाजी मसाला, मसाला पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। इकडे अगदी ते छोटं पॅकेट घेतलेलं, त्यातलं मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे पाऊंड पाकिट आम्ही घातलेलं वापरलेलं, तुमच्या चवीनुसार तुम्ही ते वापरू शकतात मसाला। आणि सगळं तुम्हाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि त्यानंतर इकडे जे उकडायला म्हणजे जे गरम करायला पाणी ठेवलेलं बाजूला ते पाणी त्यात ओतलं आहे त्यांनी, आणि ते पाणी ओतून झाल्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं, सगळं ढवळून घ्यायचं। आणि त्यांना पाणी ते कमी वाटलं सो अजून थोडं पाणी ॲड केलं त्याच्यात, आणि इकडे हळूहळू ते तसंच ठेवून द्यायचं उकडायला व्यवस्थित।
सो इकडे जो बटाटा आहे तो त्यांनी किसून घेतलेला आहे छोट्या किशनीवर, आणि तुम्ही तो स्मॅश करूनही घेऊ शकता किंवा छोटे छोटे तुकडेही करून घेऊ शकता. आणि इकडे आम्ही वापरणार आहे अमूलचं बटर, तुम्ही घरातलं बटर पण वापरू शकता. आणि हे बघा इकडे बऱ्यापैकी ते उकळायला लागलं आहे. आणि ह्यानंतर तुम्ही त्यात बाकीचे जर तुमच्याकडे कुठचं हे असेल भाजी असेल तर ती त्यात तुम्ही मिक्स करू शकता. बटाटा घालून ढवळत ढवळत घालायचा आहे बटाटा, म्हणजे तो थोडा थोडा घालून ढवळायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होतो. आणि अर्ध्याच्यावर बटाटा घालून झाला की गॅस आपण थोडं बारीक करायचा एकदम, म्हणजे खाली लागणार नाही बटाटा. त्याच्यामध्ये मटार आज आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत, नंतर मटार पण टाकायचे, खूप सुंदर लागतात. याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे. बटाटा घातल्यानंतर तुम्हाला जेवढी पातळ जेवढी जाड पाहिजे तेवढी तुम्ही ती करू शकता. आणि मंद आचेवर त्याला थोडीशी शिजवायची आहे. त्याच्यात बरोबर आपण लगेच त्याच्यात मीठ टाकायचं आहे अंदाजाप्रमाणे. मीठ दिसायला तरी छान दिसते. थोडस पाणी टाकायचं म्हणजे जरा पातळ करूया. त्याला छान उकळी आली तर छान लागेल. थोडस गॅस मोठ करू शकता. मध्ये मध्ये ढवळायला पाहिजे ती, नाहीतर खाली लागू शकते. होय ना, आता त्याच्यात आपण मस्तपैकी वरून कोथिंबीर घालणार आहोत, खूप सारी कोथिंबीर. आणि गॅस बारीक करून लढवून घेणार आहोत. कोथिंबीरचा वास पूर्ण भाजीला असं लागेल. त्याच्याबरोबर एक फर्स्ट क्लास अंतिम टच जो आपण देतो, गॅस एकदम बारीक करायचा आहे. आणि फुल चमचा बघा बटर, बटर आहे अमूल बटर, ह्याच्यामध्ये आपण असं डिप करायचं. साइडने एक ढवळ मारून गॅस बंद करू. सो आता आम्ही मस्त हे एन्जॉय करणार आहे आणि मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.